की आमचे अनेक सहकारी राष्ट्रवादीतून गेलेले आहेत, त्यांना कुठं बसवायचं आणि निष्ठावंत भारतीय जनता पक्षाच्या सहकाऱ्यांना कुठं बसवायचं, या सगळ्यांच्या ओझ्याखाली निष्ठावंत मागे ढकलले गेलेले आहेत. एका कार्यकर्त्याने तर मला सांगितलं, साहेब 1-6 महिने जातो, जरा निधी आणतो आणि परत येतो. भाजपची आहे पण भाजप माझी पार्टी नाहीये, कुठेतरी सापत्नीक वागणूक त्यांना दिली जात आहे, त्यामुळं पंकजामध्ये कुठेतरी नाराज दिसतात भाजपमध्ये. भाजपचा सगळ्यात मोठा प्रश्न अलीकडे हा झालेला आहे की आमचे अनेक सहकारी राष्ट्रवादीतून गेलेले आहेत, त्यांना कुठं बसवायचं आणि निष्ठावंत भारतीय जनता पक्षाच्या सहकाऱ्यांना कुठं बसवायचं, हा त्यांचा अंतर्गत प्रश्न जरी असला तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून गेलेली जी लोकं आहेत आणि आता नव्यानं शिंदे गट म्हणता म्हणता ते कधी भाजपाशी होतील सांगता येत नाही, या सगळ्यांच्या ओझ्याखाली निष्ठावंत मागे ढकलले गेलेले आहेत आणि ती अस्वस्थता भारतीय जनता पक्षामध्ये मोठी आहे. या विधानावर संजय राऊत असं म्हणतात की त्यांनी आता धाडसी निर्णय घेतला पाहिजे, तर त्यांनी धाडसी निर्णय घेतला पाहिजे का, आणि जर त्यांनी तसा निर्णय घेतला तर राष्ट्रवादी काँग्रेसची दारं त्यांच्यासाठी उघडी असणार? जर आणि तर या प्रश्नाला कधी उत्तर देऊ नये, ज्यावेळी जर होईल त्यावेळी तरच उत्तर देऊ आपण. मला आताच काही लोक काल परवा ज्यांनी प्रवेश केला त्यातले 5-6 लोक 5-6 कार्यकर्ते यांनी पुन्हा आमच्या पक्षात प्रवेश केला, आत्ताच केला 1 अर्धा तासापूर्वी. रुपेश भोसले वगैरे पंडित त्यांनी भाजपात प्रवेश केला, पण काल शिंदे गटात काही पदाधिकारी प्रवेश, शिंदे गटात प्रवेश केला. अध्यक्ष आणि पक्ष निरीक्षक आमच्यावरती लक्ष देत नाराजी व्यक्त केली. पूर्वी पण याच्या अगोदर देखील तोच प्रकार झाला, देखील पक्ष निरीक्षक आणि शहर अध्यक्षांवर नाराजी व्यक्त करून मानवर पत्र देऊन देखील पण वरून कोणती कारवाई होत नाही. त्यांनी दिलीप कोल्हे कुठल्या पक्षात गेले? शिंदे गटात जे गेलेले आहेत ते तात्पुरते गेलेले आहेत, त्यांना शिंदे गटाची जोपर्यंत सध्या एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत तोपर्यंत काही सोयी सवलती मिळण्याची शक्यता असल्यामुळं तिकडे गेलेल्या लोकांबद्दल आम्ही जास्त काही बोलत नाही. ते परत येऊ शकतील. एका कार्यकर्त्याने तर मला सांगितलं, साहेब 1-6 महिने जातो, जरा निधी आणतो आणि परत येतो. मी एका कार्यकर्त्याने सांगितलेलं, महत्वाचा कार्यकर्ता आहे, त्याने मला परवानगी मागितली की साहेब मी जातो, नगरपालिकेत निधी मिळणं मग गरजेचं आहे आणि 6 महिन्यानंतर रिव्हर्स येतो. मी म्हटलं ठीक आहे, जाऊन या म्हटलं.